प्रीवियस लेक्चरला आपण टॉर्क इक्वेशन ऑफ डीसी मोटर म्हणजेच सर्वांनी पाहिलं असेल टी इज इक्वल टू 1/2 पाय इंटू आय झेड आय ए आणि ब्रॅकेट मध्ये पी अपॉन ए. म्हणजे हे आपण दोन मेथडने आपण पाहिलेलं होतं. तर जी काय पहिली मेथड आहे तीच कन्व्हिनियंट मेथड आहे मला वाटतंय, कारण त्या ठिकाणी फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल म्हणजे पहा आपण बी ची व्हॅल्यू काढलेली आहे, त्यानंतर आय ची काढलेली आहे आणि एल ची काढलेली आपण ते दिलेलं होत. सर्वांनी पहा हे आपण जे काय पाहिलं होतं टर्म लिहिल्या होत्या, त्यानंतर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल सर्वांना माहिती आहे एफ इज इक्वल टू बी आय एल, तर बी ची व्हॅल्यू या ठिकाणी पी फाय अपॉन फाय डी एल, आय करंट ची व्हॅल्यू आय ए अपॉन कॅपिटल ए आणि एल एल या जे ठीक ठेवलं होतं आपण. तर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय भेटलं होतं फोर्सची व्हॅल्यू भेटली होती. म्हणजे हा जो काय फोर्स आहे हा सेंटरच्या स्टाफच्या सेंटर पासून अप्लाय होते म्हणजे एफ इंटू डी अपॉन टू. हे काय आर्मेचरचा डायमीटर आहे आणि मग हा जो काय हा आहे टोटल टॉर्क काढण्यासाठी हा पहिला जो बघितला आपण तो एका कंडक्टरवरचा टॉर्क होता आणि असंही आपल्याला टोटल आर्मीचा टॉर्क काढताना नंबर ऑफ आर्मीचा कंडक्टर म्हणजे झेड कन्सिडर करावे लागतील. तर ही एक कन्व्हिनियंट मला वाटतं इझी मेथड आहे. आता आपण एक पाहिलं होतं याच्यामध्ये पहा एक स्टेटमेंट बघितलं टॉर्क इक्वेशन मध्ये पहा पहिलं बघितलं होतं डीसी मोटरमध्ये काय होतं की प्रत्येक आर्मीचर कंडक्टर त्याच्यावरती जो काय फ्लक्स इंजेक्ट होतोय तर त्याच्यामुळे काय होतोय की फोर्स तो कंडक्टर एक्सपिरियन्स करतोय बरोबर. तर ह्या सर्व याची मोमेंटची किंवा टॉर्कची जी काय ऍडिशन आहे तिला आपण ग्रॉस टॉर्क म्हणतो किंवा आर्मेचर टॉर्क म्हणतो. तर याच्या रिलेटेड टर्म आपल्याला पाहिजे आहे तर पहिली आहे शाफ्ट टॉर्क. पहा शाफ्ट टॉर्क खाली तर शाफ्ट टॉर्क मध्ये सर्वांनी पाहून घ्या शाफ्ट टॉर्क ची डेफिनेशन सर्वांना लक्षात येईल. म्हणजेच याच्यामध्ये काय द टोटल टॉर्क डेव्हलप बाय आर्मेचर इज नॉट अवेलेबल ऍट शाफ्ट. म्हणजेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जे काय कुठल्याही इलेक्ट्रिक मोटरकडून जे काय वर्क डन करून घेतोय मेकॅनिकल ते वर्क डन आपल्याला शाफ्टच्या अक्रॉस आपण काय करतोय पुली असेल त्याच्यावरती चेन किंवा गिअर किंवा बेल्ट आपण हे मेकॅनिझम आपण अप्लाय करतोय. तर त्यावेळेस आपल्याला काय भेटतंय की त्याच मेकॅनिकल आउटपुट मिळतंय म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ते शाफ्ट पशी आलेलं आउटपुट म्हणजे तो झाला शाफ्ट टॉर्क झाला. पण मगाशी आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी आपल्याला दिसत असेलच की आर्मेचरचे प्रत्येक कंडक्टर तो काय करतोय टॉर्क तयार करतोय तो झाला आर्मेचर टॉर्क म्हणजेच ग्रॉस टॉर्क झाला. ठीक आहे म्हणजे पहा आधी टोटल टॉर्क डेव्हलप बाय आर्मेचर म्हणजे आर्मेचर मध्ये आर्मेचरच्या प्रत्येक कंडक्टरने डेव्हलप केलेला जो टॉर्क आहे इज नॉट अवेलेबल ऍट शाफ्ट म्हणजे तो शाफ्ट पर्यंत अवेलेबल होत नाही आणि तिथं काय होतं शाफ्टच्या क्रॉस डुईंग युजफुल वर्क. म्हणजे आपल्याला म्हणतो की आर्मेचर टॉर्क म्हणजे जो मशीनच्या आतमध्ये तयार होतो आणि जो शाफ्टच्या अक्रॉस येतो तो शाफ्ट टॉर्क किंवा युजफुल टॉर्क कारण त्याच्यापासून आपण काय करतोय मेकॅनिकल वर्क डन करतोय. ठीक आहे सेम सम ऑफ असं काय होतं मशीनचा आर्मेचरचा टॉर्क आणि शाफ्ट टॉर्क सेम का नाही कारण आर्मेचर टॉर्क हा नेहमी जास्तच असतो आणि हा जो टॉर्क आहे हा थोडासा काय होतो कमी होतो शाफ्ट पर्यंत जाता जाता. कशासाठी सिन्स सम पार्ट ऑफ दिस टॉर्क म्हणजेच आर्मेचर टॉर्कचा म्हणजेच ग्रॉस टॉर्कचा जो काही पार्ट आहे हा पार्ट
कशासाठी वापरला जातो? ओव्हरकमिंग दी फ्रिक्शन, म्हणजेच सर्वांना माहिती आहे की मशीन ही रोटेटिंग टाईपची आहे, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन लॉसेस होतात. तर थोडासा पार्ट तिथं काय होतो, टॉर्कचा म्हणजेच जो काय पॉवरचा पार्ट आहे तो तिथं वेस्ट होतो. त्यानंतर दुसरा आहे विंडेज अँड आयर्न लॉसेस. आयर्न लॉसेस म्हणजे सर्वांना माहिती आहे की प्रत्येक मटेरियलमध्ये ज्यावेळेस सर्वांना माहिती आहे की याचं मी बेस्ट एक्झाम्पल देईल की आपण सर्वजण टू व्हीलर यूज करतोय, तर टू व्हीलरमध्ये सर्वांना पहा स्पीडोमीटर असतो. तर स्पीडोमीटरच्या साईडला एक काय असतो, एक इंजिनचं आरपीएम मीटर असतो. तर तो काय असतो की मल्टिप्लाय बाय 1000 असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण 40 स्पीडने गाडी चालवतोय तर त्यावेळेस इंजिनचं आरपीएम किती असतं, एक 5 ते 5500 आरपीएम असतं. पण इंजिन ज्या आरपीएमनी फिरतोय, इंजिन ज्या आरपीएमनी म्हणजे जो पिस्टन सिलेंडर मधलं जे काही मेकॅनिझम आहे ते ज्या स्पीडने फिरतोय त्या स्पीडने आपलं पाठीमागचं चाक फिरतोय का? नाही फिरत. म्हणजेच आपलं जे काही वर्क डन होतंय ते पाठीमागच्या साईडला होतंय आणि त्या ठिकाणी इंजिनची पॉवर ट्रान्सफर होती कशाने, चेनने होती. पा म्हणजे ह्या ठिकाणी काय होतं की इंजिन टू जिथं आपण पॉवर अप्लाय करतोय त्या सिस्टीम मध्ये म्हणजे त्या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय होतंय की पॉवर लॉस होते नेहमी. आणि हाच कन्सेप्ट इथं आहे की मशीनच्या आतमध्ये जो टॉर्क आहे म्हणजे मशीनने तयार केलेला टॉर्क हा आर्मेचर टॉर्क आहे आणि हा शाफ्ट पर्यंत येता येता म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शन असेल म्हणजे थोडस ज्या ठिकाणी बिअरिंग वगैरे युज करतो पा आपण त्यानंतर विंडेज म्हणजे मशीन जुनी झाल्यानंतर थोडस नवीन असताना तसा परफॉर्मन्स होता, तसा जुनी झाल्यानंतर तो परफॉर्मन्स आपल्याला मिळत नाही. आयर्न लॉसेस तर ह्या कारणामुळे काय होतं की आपल्याला जो काही आर्मेचर टॉर्क आहे हा सगळ्याच्या सगळा आर्मेचरच्या अक्रॉस म्हणजे शाफ्टच्या अक्रॉस मिळत नाही. ठीक आहे. आणि जो काय आपल्याला शाफ्टच्या अक्रॉस अवेलेबल होतो त्याला आपण काय म्हणतो, शाफ्ट टॉर्क म्हणतो. आणि त्याच्यापासून आपण काय करतो, युजफुल वर्क डन आणि त्याला आपण म्हणतो शाफ्ट टॉर्क. तर इट इज ऑल्सो मेजर्ड इन न्यूटन मीटर. हा टॉर्क आहे त्यामुळे सर्वांना माहिती आहे की हा न्यूटन मीटर मध्येच मेजर केला जाईल. त्याचं युनिट पहा, इट इज ऑल्सो मेजर्ड इन न्यूटन मीटर इन जनरल. आता ह्या ठिकाणी याचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा सर्वांनी, म्हणजे शाफ्ट टॉर्क दाखवतो आपण टी सफिक्स एस एच ने. म्हणजे सर्वांना माहिती आहे 60 × आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय 2πn. तर हा शाफ्ट टॉर्कचा फॉर्म्युला आहे. प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला याचं हे समजेलच का, टॉर्कचा फॉर्म्युला 60 × आउटपुट डिवाइडेड बाय 2πn हा त्याचा टिपिकल फॉर्म्युला झाला. पुढे ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे आपण त्याला म्हणतो बीएसपी म्हणतो पा सर्वांना. तर बीएसपी बद्दल सर्वांना माहिती जे आपण म्हणतो नाही का की प्रत्येक मशीन आपण हॉर्स पॉवर रेटिंग पाहतो, हॉर्स पॉवर रेटिंग आपण चेक करतो. तर सर्वांनी ही पण टर्म समजून घ्या, हॅलो सर लेक्चर चालू होतो जरा.